आता एक ब्रेकिंग बातमी आहे. महाविकास आघाडी बाबतच्या विधानावर पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं शरद पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीत ऐक्य राहावं ही माझी भूमिका असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. काल शरद पवारांनी यासंदर्भातलं वेगळं वक्तव्य केलं होतं आणि त्या विधानावरून आता त्यांनी घुमजाव केलेला आहे. महाविकास आघाडीबद्दलच्या वक्तव्यावरती त्यांनी आता त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला असं पवार यांनी सांगितलं. तर महाविकास आघाडीत ऐक्य राहावं ही माझी भूमिका आहे असं पवार म्हणाले. पवार नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूया. नाही बाकी असं एकत्र आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छा नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटतं त्याच्यात काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही ते कसं सांगता येईल. या संदर्भात बोलण्यासाठी माझे सहकारी विशेष प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडलेले आहेत. राहुल, खरं तर शरद पवार यांनी काल वेगळं विधान केलं होतं, त्यांच्या विधानावरनं आज त्यांनी घुमजाव केला, याचा नेमका काय अर्थ समजायचा? एकत्र राहणं ही केवळ इच्छा असून चालत नाही, तर जागा वाटप आणि इतर महत्वाचे अनेक मुद्दे हे एकत्र राहण्यासोबत याचं असं विधान जे आहे अमरावतीमध्ये शरद पवार यांनी केलं होतं. आणि याच विधानावरून संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये कालपासून चांगला संभ्रम पाहायला मिळत होता. महाविकास आघाडी एकत्र असणार की नाही याबरोबर मागच्या काही दिवसांमधून शरद पवार यांची अनेक महत्वाची किंवा वादग्रस्त जशी विधानं किंवा पवारांची बदललेली भूमिका ही मात्र महाविकास आघाडीसाठी अनेकदा त्रासदायक ठरलेली आहे. एकंदरीत अदानी यांच्यावरून झालेला विषय असेल, याचबरोबर त्यांची एकमेकांची भेट घेतलेली असेल आणि अशा अनेक भूमिका ज्या की काँग्रेस आणि शिवसेनेच्या अडचणीच्या ठरलेल्या आहेत. आणि नेमकं याच मुद्द्यावर आता शरद पवार यांचं कालचं झालेलं वक्तव्य त्यावरून देखील पुन्हा एकदा शरद पवार यांचा हा युटर्न म्हणायचं का हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की माझ्या वक्तव्याबद्दल चुकीचा अर्थ किंवा चुकीचा भूमिका जी आहे ती दाखवली गेली अशा पद्धतीने मी बोललो नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपात अद्याप निश्चिती नाही आणि यामुळे मी अशा पद्धतीची भूमिका मांडली. सगळ्यांनी एकत्र राहावं, महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहावं हीच आपली आग्रही भूमिका असल्याचं देखील यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं अमरावतीमध्ये ज्या पद्धतीनं मी विधान केलं त्याच्या बाबतीत चुकीचा अर्थ घेऊ नका असं देखील यावेळी शरद पवार यांनी सांगितलंय. नक्कीच राहुल, खरं तर शरद पवार यांच्या काल विधानानंतर राजकीय वर्तुळात सर्वाच्या भुव्या उंचावलेल्या होत्या, मात्र आज त्यांनी पुन्हा एकदा या संदर्भात एक वेगळं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी असं देखील म्हणाले की माझ्या वक्तव्याचा वेगळ्या पद्धतीनं अर्थ काढण्यात आला असं देखील शरद पवार म्हणाले. याबद्दल काय सांगाल? राजकारणात राजकीय जाणकारांपासून ते अगदी प्रत्येक राजकारण्याला शरद पवार यांच्या विधानाबद्दल खूप उत्सुकता होती. मात्र आपण एकंदरीत बघितलं तर ज्या ज्यावेळी शरद पवार असं काही बोलतात आणि ज्यावेळी स्पष्टीकरण देखील देतात त्यावेळी याचा नेमका अर्थ काय घ्यायचा हे त्यांच्या जवळच्या लोकांना देखील आतापर्यंत लक्षात येत आलेलं नाहीये. एकंदरीत बघितलं तर काल केलेलं विधान देखील तितकं सूचक होतं. एकत्र असणं ही केवळ इच्छा असून चालत नाही, तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो. जागा वाटपाबद्दल अद्याप बोललो नाही आणि याचमुळं मागच्या काही दिवसांमधून खास करून राज्य पातळीवर आणि देश पातळीवर मोदींच्या विरोधात सुरू असलेली लाट ही जी पहिल्यांदा रोखण्याचं कोणी काम केलं असेल त्याला जर मुका पाठिंबा जर कोणी दिला असेल तर अर्थात शरद पवार. कारण ज्या पद्धतीनं अदानीबद्दल वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यामुळे त्याचे राजकीय वर्तुळात देश पातळीवर मोठे परिणाम उमटले अशाच पद्धतीनं राज्यात देखील काहीशी परिस्थिती आहे. कारण वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारला पोषक अशी भूमिका शरद पवार घेत आहेत का? दुसऱ्या बाजूला अजित पवार जे की विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या देखील भाजप प्रवेशाच्या मोठ्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून उमटत आहेत आणि याबद्दल देखील जर कोणाला जायचं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल. वैयक्तिक त्रासातनं ते हे कसं करत असतील तर याला आपण रोखू शकत नाही, मात्र पक्ष म्हणून आपण सोबत जाणार नाही. नेमकं याचा अर्थ काय घ्यायचा हे देखील अनेक राजकीय वर्तुळामध्ये चर्चा झाली. कारण पक्ष म्हणून जरी आपण भाजप सोबत जाणार नसलो तरी जर कोणाला जायचं असेल तर त्याला अडवणार नाही अशी दुट्टप्पी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. आणि याच पार्श्वभूमीवर काल घेतलेली भूमिका आणि आज त्याच्यातलं युटर्न करणं हे दोन्ही तितकंच महत्वाचं मानलं जात आहे. नक्कीच राहुल, खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल आज वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचं वक्तव्य म्हणजे गांभीर्याने घ्यावं लागेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील म्हणालेत. एकंदरीत बघितलं तर ज्या पद्धतीनं संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की महाविकास आघाडी हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करेल. मुळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना नेतृत्वात काम करणे ही एक वेगळी गोष्ट होतं, मात्र पक्ष म्हणून किंवा तीनही पक्षांचे एक मोठे नेते आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणं हे कितपत शक्य ठरेल हे देखील पाहावं लागेल. राष्ट्रवादी किंवा
काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेते ज्यांना की राजकीय आणि प्रशासकीय त्यांचा मोठा अनुभव आहे, उद्धव ठाकरे त्या तुलनेनं या सगळ्यांच्या ठिकाणी मागे पडतात. कारण पहिल्यांदाच आमदार झाले, थेट मुख्यमंत्री झाले, प्रशासकीय कामकाजाचा अनुभव फक्त 2.5 वर्ष मात्र, त्यापूर्वी अनेक वर्ष सत्तेत राहिलेले अजित पवार असतील, जयंत पाटील असतील, दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधले अशोक चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार असतील, असे अनेक नेते हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करतील का? आणि याच पार्श्वभूमीवर काल झालेलं शरद पवार यांचं हे सूचक वक्तव्य की जागा वाटपांबद्दल किंवा एकत्र एकत्र असून केवळ इच्छा नाही तर काही गोष्टी बघाव्या लागतात, आणि याच नेतृत्वाबद्दल जो संशय व्यक्त केला तो देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्यक्त केला की राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करतील का. दुसऱ्या बाजूला एक टीका अशी देखील होती आहे की ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ते तीन पक्ष एकत्रित कसं सांभाळतील, त्याचं नेतृत्व कसं करतील, ही देखील एक टीका जी आहे ती शिवसेनेचे प्रवक्ते राहुल खरतर शरद पवार यांच्या ह्या विधानानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचा अंदाज बांधतात. राहुलजी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.